खायला चला बसूया. अरे इतके लवकर सकाळ सकाळ गोव्याला आलो. अरे भाई व्हिडिओची आताच सुरुवात झाली, बसून घेऊया. पण काय पण बोला रे, आजकाल आपली प्रत्येक व्हिडिओ पार्टीचाच विषय असते. व्हिडिओ तर जाऊ दे रे, खाली प्रत्येक जीवन नाही ना, पार्टी हसते म्हणजे हसते. शेठ गाडी घेतली पार्टी दे, शेठ मोबाईल घेतला पार्टी दे, शेठ घराला कलर मारलास पार्टी दे, शेठ हगून आलास पार्टी दे. सांगते काय रे, हे पार्ट्यानं उपाय होत नाही. अरे भाई मी देतोय ना उपाय. काय सांग उपाय. अरे ये घे ना भाई, ये घे 500. आता मग मी कलर राहू असा, ये माझं 500 भाई. मग झाली सोय, चला भारू. आधीच सरकारने डिझेल न पेट्रोल माफ करून टाकल्यान लोकांची उपट्या, तो बघा आला पंक्या फुकट्या. आता रे गाड्या, आता बिता काही नाही गाड्या, आज याला कल्टी मारायची फुकट्या साला. यो याला आज कल्टी मारूच. फॉर्म्युला नंबर 420 लक्षात ठेवा. काय रे बसलो वाटत? नाही बघतो आमची चपाटली काय. बरेच दिवस घासावं तू काय रे. अरे आम्ही काय ठेका घेतलं काय दारूचा धबधबा तुझ्या मध्याचा? जा घरा जा, मरकनचं पाणी पी, झोप गप. काय रे सन्या असा, अशी काय कोणची इन्सल्ट करतान काय? सांगतय काय बावलट कुठला. मी जरा घरा जाते रे, मम्मी ते टोणले आणायला सांगेल, आज टोणल्यांचे जेवण लागेल. जाम बेकार वाटलं र, मना मरकनचा पाणी पिवायला सांगला. अरे मी गरीब हसलो म्हणून काय झाला? अरे तू कला वाईट वाटून घेतस, मी आहे ना, मी तुला मरकनचा पाणी पिऊन देवाचूच नाही. मला माहिती होता तूच माझी सोय करशील. तू इतकं थांब, मी तुला फ्रीजचा पाणी आणून देत आहे, मरकनचा पाणी मी तुला पिऊनच देवाचू नाही. मी गरीब आहे म्हणून हे मला पार्ट्यानं हेच नाही. ये चड्डी दोस्त ये पण मना कल्टी मारतात. जिंदगीन ऐश करायची असली तर पैसा पाहिजे. तू साला पैसा हानाचा कणशी. पहिला बायकोला फोन लावू दे. हॅलो सोनू, एकदाचा लोन पास झाला, आता कुठं आपलं सुखाचं दिवस येतील. आता सुकट वाक्यांचा कालवण बंद, आता नुसतं सुरमय पापलेट, तवा तापून ठेव. आलोत आता मी पण बँकांशी लोन काढीन, फेराचा कसा त्या बघू नंतर, पहिले मजा तर करून घेतय. काय रे आलास? मग भाई फॉर्म्युला 420 सक्सेसफुल. पंक्याला जिद्दा बनवत आपल्या चला मग कला खोटी. अरे शपथ मॅडम कसली चिकनी आहे, आता बँकांची लोन काढू का मॅडमलाच काढू? जाऊ दे सध्या लोनची गरज आहे, लोनच काढते. तू राहता तर मी तुझ्या मागे बावरा, माझ्यावर मरत नाही कारण मी गसावला, माझी राहणी तू पोरी तुझा मी गमावला. सर काय पाहिजे तुम्हाला? ओ मॅडम लोन पाहिजे. लोन लोन मागताय की लोनचा मागताय? लोन साठी कागदपत्र लागतात. हा असं आणलेत ना मी कागदपत्र, हे काय रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, हा जातीचा दाखला आणि जन्माचा दाखला पण आहे. हे बघा सर, तुम्ही तर शाळेत ऍडमिशन घ्यायला आलात का? लोन साठी येणार लागत. लोन साठी पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन या, ते आणलं की बघू मग. हा ते पण पेपर लागतात काय? एक आणलं यो पॅन कार्ड आणि आधार कार्ड घ्या. करते ना तुमचाच काम.
झालं, 2 दिवसात येतील तुमच्या अकाउंटला पैसे. धन्यवाद धन्यवाद मॅडम, येतो आम्ही येतो. या दो धाडात डॅशिंग एंट्री, दादा हॅलो तो सारी कंट्री, त्याच्या समोर नागी मंत्री तंत्री, दादा रुबाबान मुख्यमंत्री. अरे कमी खा कमी खा, चल कोण राही हो? लांबशी तर वाटतय कोंबूर सीट. समोर याच्या का झेब्रा चावलाय कयाला? झेब्रा क्रॉसिंग हुलवलाय. अरे नाही जत्रा आल्या नाही, जत्रांची आणलेली दिसतंय. आईला यो आज पण आलाय रे आपला प्लॅन फिसकवड्याला, आज परत दाखवायला आपला काय दान काय तो. काय रे बसलो? अरे ते दिवशी सांगला नाही कधी चपाटली ती बघता दिवानच असं रे. अरे बाई चपटी ना लाल झाले असेल बघ लाल. चल आज पोट फुगस्तोर पाकतय. पंकज शेठ तू स्वतः सोय करतेस, मना तो भाई का विश्वासच बसना है. अरे कणाला विश्वास ना धोक्याच्या गोष्टी, तू बोलतय ना नेतय. चला आपण भाईचा मान ठेवायलाच पाहिजे. लय मारली पलटी आज, चला पलटी होस परत पाकतय. लय काढली लायकी ना. अरे भाई पैसा आणलास तरी गोष्टी रे. या बघ या मन तुझा पटन आहे. पैसा कंशी आणलाय कला आणलाय तुला कला पाहिजे, तू नेते ना पार्टीला, जावाची ना पिवायची गप नुसत्या चांबर चौकाशा. अरे कोण त्यांनी पैसा कुठचे आणलाय त्या मनात समजला ना, ते मानत ती दारू गोर पुन्हा लागायची र. अरे भाई दारू गोर नाही करू लागत करू नाही, हे गलासा भरायचा तू गोर असायची. मी 10-15 गलासा पिवायचो तर मी हल्ल नाही का डुल नाही. यो सँकी न यो सन्या, माझी फुल तारीफ करताय ना, 10-15 गलासा सत पितय माझी फॉलर भाई टाईट. अरे भाई तुला येर बनवलाय आई येर, दारूचे नाव ॲपी पास्तर ॲपी, मग तू 15 काय 20 गलासा पिकाला चरतोय ती. च्या आईला म्हणजे माझं 500 ना मनात चुना. अरे जाऊ दे असंच आहे ती, बघून घेईन तुम्हाला. ऐ तू काय बघशील र, परत चित्या बनवून तुला. अरे तू पण त्यांचा था. चला आज तुम्हाला 500 ब्रँडेड दारू ब्रँडेड. चला ओ शेठ कुठे चाललो? चाललो जरा बाईच्या मित्राला पार्टी द्यावला. मग आम्ही येऊ काय? अरे गप बसा, ते दिवशी दिली ना पार्टी फक्त झालं. हे पंकजनी ते दिवशी दारू तरी कुठली पाडली रे, नुसती बर्फान पिवायला मजा आली नाही, खाऊन खाऊन पोट पण फुगल सगळ्याच फुगलाय रे. पण चला हे पंकजनी पैसा हल्ला कुठचा असेल रे, चालेल गाडी पण घेतली. तुला तरी त्या दिवशी मी सांगत होतो, मी इचरत होतो ना, तर तू बोलतोस कणाला विचारत, तुला चांसा तांबा तो कशा. मला भाई का राहता येते काय, त्या दिवशी बसलो तर शेवटी विचारलात मी लोन काढलाय बोलतो त्यांनी. असा मॅटर आहे काय, तोच बाई इतका फॉर्म मध्ये आहे. अरे पण त्याचा बालक पण त्याला नाही धुपयू लोन भरेल कुठच्या. अरे भाई आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे, त्याचा तो बघील. आपल्याला काय नुसता खावाचा पिवायचा आणि दुसऱ्या दिवशी दुसरा बघरा. एकटा एकटा बसला घेऊन. अरे एकटा एकटा पैसा तर पाहिजे, मीच भंगारवाल्याची वाट बघतोय, इकून भुशिंग खाऊ. अरे मग काय बोलते मी, चल ना आपले शेठचे घरा असल स्टॉक असेल, चल मग जाऊन बघू. याच्या फेरी दारू मागवा फिरीत खोला बाटली फोरा, गोवा फेरी दारू मागवा फिरीत खोला बाटली फोरा. काय रो भाई काजू गोळ नशी शेंगदाण वाटा न पैसा खपला का काय? नाही बँकने लोन दिलाय पक्का ना, पैसा आहे पण आता फोन करताना हप्त्या ना, पण जे हाय पैसा ना त्यांचे हप्ते भरायला जीवास लागते. अरे भाई तू काय घाबरू नको, होईल काहीतरी टेन्शन घेऊ नको.
चंदनी पाटियो मांडा मंडपी चंदनी पाटियो मांडा चंदनी पाटियो मांडा चंदनी पाटियो मांडा। आपला पंखे खपला काय काय? अरे कोरोनाच्या ह्याच्यात आणि बॉडी पण नाही दिली। आईला चांगला होता रा आपला दोस्त, सोन्यासारखा होता बिचारा डेंटेक्सचा। अरे ये तुला आता पण टिंगल वाटतंय, सिरियस हो जरासा। कोणता रे फोन आलाय? हॅलो हॅलो, हर्षल जिल्हेकर बोलतात का? हो। ते पंकज ठाकूरने लोन काढलेला बँकेतून, त्यांचा फोन लागत नाही। ते तुमचा रेफरन्स नंबर दिला होता, त्यांची ईएमआय पेंडिंग आहे ना म्हणून तुम्हाला फोन केला। हो काय सांगू मॅडम, तो कोरोना मध्ये ऑफ झाला। अरे वाईट झालं। एक काम करा, तुम्ही त्यांचं सर्टिफिकेट जमा करा म्हणजे त्यांचा अकाउंट क्लोज होईल। ओके ठीक आहे, चालेल येतो। काय रे? चला बँक मॅनेजरचा फोन आलेला, रेफरन्स नंबर मला दिलाय शेटने, दाखला घेऊन बोलवलाय अकाउंट क्लोज करायला। चल मग चला। 7 hours later। अरे आपला आपण मित्र गमावलो तुम्ही। हॅलो शेट, मिशन सक्सेसफुल शेट, मिशन सक्सेसफुल। कसला मिशन? कोणला फोन केलेला? सँकी पंकजला टेन्शन मध्ये वाटते रे मना, आपण त्याला काहीतरी मदत करायला पाहिजे। पैसा आलेला तो कसा झेबरा झालेला ना, आता खोबरा खाऊची वेळ आली तर घरण बसलाय। तुला जर खाज असेल ना तर तू त्याचा हप्ता भर, मी चालू घरा। अरे हप्ता नाही रे भराचं, पण आपण त्याला मदत करू शकतो, माझ्याकडे तुला आम्ही लोन पासून वाचू शकतो। कसं काय? तुला एक काम करायला लागेल, तुला आहे ना आजारी पडायचं नाटक करायला लागेल आणि डॉक्टरांची सेटिंग लावून तुला कोरोना पॉझिटिव्ह डिक्लेअर करून तुला मृत घोषित करायला लागेल। काय ऐकून तर घे भाई। आणि कसं आहे, एकदा कोरोना माणूस मेला का त्याची बॉडी देत नाही, तू मेलास का जिथं आहास कोणाला समजाच नाही। भारी आयडिया आहे। अरे डॉक्टर पण आहे ना आपल्या ओळखीचा, ती जिम्मेदारी माझी। झाला काम आणि एकदा का मिशन सक्सेसफुल झाला का तू यो गाव सोडून कुठेतरी लांब राहावा लागेल, बात कोणाला दिसू नको। असं तू हे घरण काय एकटाच राहतेस आणि तुझा काय तो लोन आहे तो काय असुरक्षित आहे। तू एकदा खपला, तुझा सर्टिफिकेट दिला करे काय, त्याचा सेटिंग आम्ही लावतो बरोबर। जमला जमला भाई जमला। अरे भाई तुम्ही आपल्यानंच सिक्रेट राहायला पाहिजे हो, काय बाहेर लीक नाही झाली पाहिजे ही गोष्ट। अरे पण ते भूताला ठेवला हो काय? चला आपण बघायला। चला आंब्याची डांगली आज टांगली मांडवाला, आमचे रवी दादा नवऱ्याचे हलत लागली अंगाला। मला असं मित्र सगळ्यांनाच भेटावं, दारू पिवाला कल्टी मारतान, पण अडचणीच्या कामाला येत कामाला आलं। चल